आपण आताच पाहिलं की हायड्रोजन्सला आपण अल्कली मेटल्स सोबत का ठेवतो, कारण तो बऱ्याचशा सिमिलरिटीज हायड्रोजन सोबत दाखवत असतो. तर त्या सिमिलरिटीज आपण पाहिल्या, पण सिमिलरिटीज सोबत तो काही बऱ्याचशा प्रॉपर्टीमध्ये तो डिफरन्स दाखवतो, आणि मग ते डिफरन्स प्रॉपर्टीमुळे त्याची पोझिशन्स अल्कली मेटलसोबत अनसर्टन होते, आणि म्हणून त्यांना नेमकं आपण अल्कली मेटलचा मेंबर म्हणून कन्सिडर नाही करत, आहे की नाही. आणि म्हणून आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत की डिफरन्स इन, बघा लक्षात ठेवायचं आहे, डिफरन्स इन हायड्रोजन्स, डिफरन्स बिटवीन हायड्रोजन्स अँड अल्कली मेटल्स, म्हणजे बऱ्याचशा प्रॉपर्टीजमध्ये हायड्रोजन आणि अल्कली मेटल्समध्ये काय डिफरन्स आहे, डिफरन्स बिटवीन हायड्रोजन्स अँड अल्कली मेटल्स. तर अल्कली मेटल्स आणि हायड्रोजन्समध्ये कोणकोणत्या प्रॉपर्टीजमध्ये डिफरन्स येतो तो पाहणार आहोत आपण. तर डिफरन्ससाठी आपण इकडे थोडंसा एक डिफरन्ससाठी आपण प्रॉपर्टीमध्ये समजून घेऊ, बघा डिफरन्समध्ये पहिली जी डिफरन्स प्रॉपर्टी पाहणार आहोत, इकडे आपण हायड्रोजनच्या प्रॉपर्टी घेऊ, आणि तो अल्कली मेटलसोबत कसा डिफरंट आहे तर ते या साईडला आपण मांडू, बघा लक्षात ठेवायचं आहे, जेणेकरून की हायड्रोजनचे पोझिशन्स पिरियॉडिक टेबलमध्ये एनामेलस कशी आहे ते आपल्याला समजून जाईल. तर पहिली प्रॉपर्टी आपण याची आयोनायझेशन एनर्जी, बघा लक्षात ठेवायचं आहे. तर हे आयोनायझेशन एनर्जीचा जर विचार केला आपण, तर आयोनायझेशन एनर्जी, तर हायड्रोजनची आयोनायझेशन एनर्जी किंवा एन्थाल्पी खूप जास्त असते. आयोनायझेशन एनर्जी ऑफ हायड्रोजन इज व्हेरी हाय. फॉर एक्झाम्पल, जसं आयोनायझेशन एन्थाल्पी आपण जर हायड्रोजनची घेतली, तर हायड्रोजनची आयोनायझेशन एन्थाल्पी 1312 किलो जूल पर मोल एवढी आहे, बरोबर आहे. कम्पेरिटिव्हली अल्कली मेटलची आयोनायझेशन एन्थाल्पी लो असते, आहे की नाही. म्हणून आपण इकडे आयोनायझेशन एन्थाल्पी जी असते, आयोनायझेशन एन्थाल्पी किंवा आयोनायझेशन एनर्जी म्हणा, आयोनायझेशन एनर्जी ऑफ अल्कली मेटल्स इज अल्कली मेटल इज कम्पेरेटिव्हली लो, यांची आयोनायझेशन एन्थाल्पी काय असते, हायड्रोजनच्या आयोनायझेशन एन्थाल्पीपेक्षा कम्पेरेटिव्हली खूप कमी असते, है की नाही. जसं एक एक्झाम्पलमध्ये आपण लिथियमची आयोनायझेशन एन्थाल्पीमध्ये कम्पॅरिझन केलं, तर 520 किलो जूल पर मोल एवढी लिथियमची आहे. जसं हायड्रोजनची आयोनायझेशन एन्थाल्पी खूप जास्त आहे, म्हणजे तो इझिली इलेक्ट्रॉन देणार नाही हायड्रोजन, पण हे जे अल्कली मेटल्स आहेत हे एकदम इझिली इलेक्ट्रॉन देऊ शकतात, म्हणून पहिला डिफरन्स यांच्या आयोनायझेशन एन्थाल्पीमध्ये आहे. दुसरा डिफरन्स जर आपण विचारात घेतला, तर हे हायड्रोजन जे असतात, अल्कली मेटल्स आर मेटल्स, हे जे अल्कली मेटल्स असतात हे मेटल्स आहेत, काय आहेत हे मेटल्स, आणि आपला हायड्रोजन हा नॉन मेटल्स आहे, म्हणून हायड्रोजन जो असतो आपला, हायड्रोजन बेसिकली नॉन मेटल्स आहे, हा हायड्रोजन आपला नॉन मेटल्स आहे, पण हे सर्वच अल्कली मेटल्स हे मेटल्स आहेत, आहे की नाही. अल्कली मेटल्स हा सर्वात मोठा डिफरन्स आहे, अल्कली मेटल्स हे काय आहेत, सर्वच्या सर्व ऑल आर अल्कली मेटल्स, मेटल्सच आहेत ते, अल्कली मेटल्स हे सर्व मेटलच आहेत, आणि हायड्रोजन आपला नॉन मेटल आहे, हा मोठा डिफरन्स आहे. मग एकाच ग्रुपमध्ये नॉन मेटल आणि त्याच ग्रुपमध्ये मेटल हे, आणि थोडंसं जर त्याची नॉन मेटलिक कॅरेक्टर असतं तर आपण कन्सिडर केलं असतं, बरोबर आहे. तिसरं यांचं डिफरंट बिहेवियर कोणासोबत आहे, अल्कली मेटलसोबत यांच्या म्हणजे जेव्हा हे एक्झिस्ट असतात, तर हायड्रोजन इज डायटॉमिक मॉलिक्युल्स, हायड्रोजन कसं असतं, डायटॉमिक मॉलिक्युल, म्हणजे हायड्रोजन कसा राहत असतो, एक्झिस्ट ॲज डायटॉमिक मॉलिक्युल, हा डायटॉमिक मॉलिक्युल फॉर्ममध्ये राहत असतो, बरोबर आहे की नाही, H2 मॉलिक्युलर फॉर्ममध्ये राहतो. आणि तुम्ही जर अल्कली मेटल्स पाहिले तर हे मोनोॲटॉमिक मॉलिक्युल्स असतात, म्हणून अल्कली मेटल्स आर मोनोॲटॉमिक, अल्कली मेटल्स हे मोनोॲटॉमिक असतात. तुम्ही लिहिताना सोडियम लिहिला तर सोडियमच लिहिणार आहे, पोटॅशियम लिहिला तर मोनोॲटॉमिक फॉर्ममध्ये लिहिसाल, आहे की नाही. पण हायड्रोजन हा डायटॉमिक फॉर्ममध्ये आहे, हे सुद्धा यांच्यामधला डिफरन्स आहे.
फोर्थ डिफरन्स यांच्यात दोघांमधला असंही आहे की हायड्रोजनचे जे कंपाऊंड्स असतात प्रिडॉमिनंटली कोव्हेलंट असतात, आहे की नाही? कंपाऊंड्स ऑफ हायड्रोजन्स बघा, लक्षात ठेवायचं आहे, कंपाऊंड्स ऑफ हायड्रोजन इज प्रिडॉमिनंटली कोव्हेलंट. हायड्रोजनचे जे कंपाऊंड्स असतात दॅट इज कोव्हेलंट कंपाऊंड असतात. कोणते असतात? कोव्हेलंट कंपाऊंड, प्रिडॉमिनंटली ही कोव्हेलंट कंपाऊंड असतात, म्हणजे जास्तीत जास्त हे कोव्हेलंट कंपाऊंडच दाखवत असतात. जसं फॉर एक्झाम्पल हायड्रोजनचे आपण कंपाऊंड जर घेतले कोव्हेलंट कंपाऊंड्समध्ये, जसं CH4 आहे की नाही अशा प्रकारे, त्याच्यानंतर H2S आहे असे, किंवा HCl आहे, तर ही कोव्हेलंट कंपाऊंड्स आहेत. वाई, जे आपले अल्कली मेटल्स असतात ना, हे प्रिडॉमिनंटली आयोनिक कंपाऊंड्स दाखवतात, है की नाही? वाई दोज ऑफ अल्कली मेटल्स, अल्कली मेटल्स आपले जे असतात हे कोणत्या टाईपचे कंपाऊंड्स तयार करतात? अल्कली मेटल्स कंपाऊंड्स आर आयोनिक, कंपाऊंड्स आर आयोनिक, हे कसे असतात? आयोनिक इन नेचर असतात. जसं NaCl आहे, है की नाही? Na पॉझिटिव्ह, Cl निगेटिव्ह, KCl आहे, K पॉझिटिव्ह, Cl निगेटिव्ह, असे हे आयोनिक कंपाऊंड्स तयार करतात आणि हे कोव्हेलंट कंपाऊंड्स तयार करतात. हा यांच्यामधला बेसिक डिफरन्स आहे. त्यानंतर नेक्स्ट यांचा डिफरन्स असाही आहे की बघा, लक्षात ठेवायचं आहे की हे जे हायड्रोजन्स आपण घेतो है ना, तर या हायड्रोजन्समध्ये यांचे जे ऑक्साईड्स आहेत, अल्कली मेटलचे जे ऑक्साईड्स असतात ते बेसिक इन नेचर असतात, आणि हायड्रोजनचा जो ऑक्साईड आहे तो न्यूट्रल नेचर असतो. त्याच्यामुळं ऑक्साईड्स ऑफ हायड्रोजन्स, ऑक्साईड्स ऑफ हायड्रोजन, हायड्रोजनचा ऑक्साईड कोणता आहे? ऑक्साईड्स ऑफ हायड्रोजन म्हणजे वॉटर, आर न्यूट्रल इन नेचर. हे कसे असते? न्यूट्रल असते नेचर, म्हणजे लिटमस पेपर सोबत कोणती स्टेज दाखवत नाही. आणि यांचे जे ऑक्साईड्स असतात, अल्कली मेटलचे जे ऑक्साईड्स असतात, दे आर बेसिक इन नेचर्स. आणि म्हणून आपण नेक्स्ट सांगतो की हे जे अल्कली मेटलचे ऑक्साईड असतील, अल्कली मेटल ऑक्साईड्स आर बेसिक इन नेचर. हे काय असतात? सर्वच्या सर्व बेसिक इन नेचर असतात. तर या डिफरन्समुळं या हायड्रोजनला या अल्कली मेटलसोबत प्लेस करणं योग्य नाही आहे की नाही? हां, आपण याच्या आधी सिमिलरिटीज पाहिले, सारख्या सारख्या प्रॉपर्टी दाखवते, म्हणून आपण हायड्रोजन्सला अल्कली मेटलसोबत प्लेस केलं, त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन सेम आहे, है की नाही? त्यामुळं आपण यांना अल्कली मेटलसोबत प्लेस केलं. पण बऱ्याचशा अशा प्रॉपर्टीज आहेत की जे या अल्कली मेटलसोबत हायड्रोजनच्या प्रॉपर्टी काय होत नाही, मॅच होत नाही. जसं आयोनायझेशन एन्थाल्पीमध्ये त्यांची कोणतीच मॅचिंग नाही आहे. हा हायड्रोजन नॉन मेटल्स आहे, अल्कली मेटल्स मेटल्स आहेत, है की नाही? हायड्रोजन डायटॉमिक मॉलिक्युलर फॉर्ममध्ये असतात आणि अल्कली मेटल्स मोनोॲटॉमिक मॉलिक्युल असतात. त्याच्यानंतर कंपाऊंड्स ऑफ हायड्रोजन्स आर प्रिडॉमिनंटली कोव्हेलंट, हे जनरली कोव्हेलंट कंपाऊंड्स तयार करते हायड्रोजन शेअरिंग करून, आणि अल्कली मेटलचे जे कंपाऊंड्स असतात ते आयोनिक कंपाऊंड असतात, इझिली लूज आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स करून तयार होतात. आणि फायनली ऑक्साईड जर पाहले याचे, है ना, तर ह्या ऑक्साईडमध्येही बेसिकली डिफरन्स आहे. हायड्रोजनचा जो ऑक्साईड आहे म्हणजे वॉटर, तो न्यूट्रल इन नेचर आहे, आणि अल्कली मेटलचे जे ऑक्साईड असतात ते बेसिक इन नेचर असतात. जसं आपण अल्कली मेटलचे ऑक्साईड घेतले, सोडियम ऑक्साईड आहे, पोटॅशियम ऑक्साईड आहे, ते बेसिक इन नेचर असते. तर या डिफरन्समुळं हायड्रोजनची पोझिशन्स अल्कली मेटलसोबत कशी झाली? एनामेलस झाली, म्हणजे ही त्यांच्यासारख्या सिमिलर प्रॉपर्टी तर बऱ्याचपैकी दाखवतो, पण बऱ्याचशा डिसिमिलर प्रॉपर्टीसुद्धा हे दाखवते, आणि त्यामुळं आपण एक्झॅक्टली त्याला त्या फॅमिलीचा मेंबर म्हणत नाही. आणि जेव्हा आपण एस ब्लॉक एलिमेंट शिकतो तर अल्कली मेटल्स हे स्पेशल चॅप्टर घेतो, है ना, आणि अल्कली मेटल्समध्ये आपण हायड्रोजन्सला इन्क्लूड करत नाही प्रॉपर्टी स्टडी करत असताना, कारण हा बऱ्याचशा प्रॉपर्टीमध्ये त्यांच्यापेक्षा डिफरंट प्रॉपर्टी दाखवतो, आणि म्हणूनच हायड्रोजनची पोझिशन आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये अनसर्टन आहे, है ना, फिक्स नाही आहे की तो अल्कली मेटलसोबत आपण मांडलेला आहे बऱ्याचशा सिमिलर प्रॉपर्टीजनुसार, बट ड्युरिंग द स्टडी वी आर नॉट इन्क्लूड विथ अल्कली मेटल्स. अल्कली मेटलच्या प्रॉपर्टी स्टडी करत असताना आपण हायड्रोजनला त्यांच्यामध्ये इन्क्लूड करत नाही, ओके? त्याच्यामुळे आपण हायड्रोजन सेपरेट स्टडी करून राहिलेला. आता आपल्याला नेक्स्ट पाहायचं आहे सिमिलरिटीज विथ
हेलोजन्स हेलोजन्स सोबतच्या याच्या सिमिलरिटीज पाहणार आहोत आपण आता.